नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव, मी तुझं स्वागत आहे. आज आपण एकदम जबरदस्त ठिकाणी आले आहोत. हे तुम्हाला मागे जे दोन गडकिल्ले दिसत आहेत, हे तुम्हाला याचे नाव सांगतो, साल्लेर आणि सलोटा असं त्यांचं नाव आहे. तर आज आपण तिथे जाणार आहोत. तर हा जो इकडचा उजव्या साईडला हा जो तुम्हाला दिसतो आहे, हा साल्लेर आहे. वरती तुम्हाला एकदम टॉपला छोटंसं असं व्हाईट डॉट दिसेल, ते परशुराम भगवंतांचं मंदिर आहे. आणि डावीकडे जो आहे तो सालोटा किल्ला आहे. तर आज आपण साल्लेरवर चढणार आहोत आणि तिथे आज आपण स्टे करणार आहोत रात्री. आणि सकाळी पहाटे उठून झाल्यानंतर आपण खाली उतरणार आहोत आणि खाली उतरल्यानंतर आपण सलोटा करणार आहोत. सलोटा उतरून परत आपण घरी जाणार आहोत. तर असा आपला दिनक्रम आहे. आणि आत्ता आम्ही यांच्याकडे नाश्ता केलेला आहे ते तुम्हाला मी तुम्हाला पहिले सांगतो की आम्ही कुठे आलो होतो आणि त्यांचं नाव, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जर तुम्हाला तिथे यायचं असेल तर आपण त्यांना पहिले आपण भेटूया, त्यांना विचारूया की किती वेळ लागतो, कसं जायला लागेल आपल्याला. नमस्कार दादा. हॅलो, नाव सांगा. नितीन बागुल. नितीन बागुल. बरं, आता आपण आता सालेर सालोटाला आम्ही जाणार आहोत. तर आता सांगता आपल्याला सालेर चढायला किती वेळ लागू शकतो तुम्हाला किती वेळ लागतो पहिले सांगा. आम्हाला 3 तास लागतो. 3 तास म्हणजे आम्हाला 5 तास पकडायलाच पाहिजे मला असं वाटतं. बरोबर आहे. आणि काय काय आपल्याला सालेरला बघायला मिळतं, थोडीशी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगता आली तर सांगा थोडीशी. किल्ल्यावर दरवाजा आपल्याला इकडून चढताना वाघंब्याकडून 3 दरवाजे लागतील. आणि वरती पाण्याचे टाकेत 3-4 टाके तर आपण गेलो वरती तर आता बघायला भेटतीलच. आणि वरती चढताना आपल्याला इकडून थोडा कच्चा रस्ता आहे, वरती गेल्यावर थोडासा पक्का रस्ता लागतो. मध्ये जिने पण लागतात आपल्याला. हा, जिने पण लागतात. जिने पण आहेत. बरोबर. ते कातळात खणलेले आहेत, खोदलेले. आणि सगळ्यात वरती परशुराम भगवंतांचं मंदिर आहे. बरोबर आहे ना. आणि नंतर मग आमचा आता ऍक्च्युली असा प्लॅन आहे की आम्ही आता वर जाणार आहोत आणि रात्री तिथे स्टे करणार आहोत. आणि स्टे केल्यानंतर सकाळी उठून सूर्योदय आम्ही बघणार. सूर्योदय बघून झाल्यानंतर आम्ही खाली उतरणार आणि मग सलोटा करणार आहे. आणि सलोटा किल्ल्याला जायला आपल्याला तिकडनं किती वेळ लागेल आपल्याला खिंडीतनं जाण्यासाठी? खिंडीतनं जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 तास लागेल. 2 तास लागेल. ठीक आहे, ठीक आहे. आता मला सांगा, साल्लेर किल्ल्याला पाण्याची सोय आहे का पिण्यासाठी? आता पिण्यासाठी पाणी आहे. म्हणजे सगळ्यात टॉपला आहे का ते? हा, टॉपला आहे. टॉपला आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर मला सांगायचं आहे की तुम्हाला इथे जेवणाची सोय किंवा राहण्याची सोय तुम्ही करून देता सगळ्यांना. बरोबर आहे. तर तुम्ही तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर आता सांगा, म्हणजे त्यांना कळेल. हा, नाव नितीन बागुल. कॉन्टॅक्ट 9932588 0887. बरं, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट असं डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. आपला नितीन दादा आहे. तर हे आम्ही आत्ता यांच्याकडे थांबलेलो आहे, तुम्हाला त्यांचं घर दाखवतो. या घरी आपण आत्ता नाश्ता केलेला आहे, हे तुम्ही घर मागे बघू शकता. साल्लेर आणि सालोटा या किल्ल्यावर आपण चाललेलो आहोत. हा तुम्हाला मागे जास्त व्यवस्थित क्लिअर व्ह्यू दिसतोय. हा जो आहे तो साल्लेर आहे आणि हा जो आहे तो सालोटा आहे. तर याच्याबद्दलची माहिती सांगायची झाली, साल्लेर हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगेतील नाशिक जिल्ह्यामधील महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला आहे. हा किल्ला सटाणा तालुक्यातील आहे व याची उंची 1567 मीटर आहे. साल्लेरच्या पायथ्याशी म्हणाल तर साल्लेरवाडी व वाघंबे अशी गावे आहेत. किल्ल्यावर पाण्याची ठिकाणी बघायची असतील तर गंगासागर तलाव, परशुराम मंदिर, हनुमान मंदिर, रेणुका मंदिर, गणेश मंदिर व गुहा आहेत. या किल्ल्याचा पूर्ण घेरा 11 किलोमीटर इतका आहे. पूर्ण घेरा म्हणजे खालचा जो व्यास आहे हा पूर्ण जो आहे तो 11 किलोमीटर इतका आहे. आणि किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ 600 हेक्टर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1671 स्वराज्यामध्ये सामील केला व हा किल्ला मराठा साम्राज्यातील एक प्रसिद्ध किल्ला आहे. आणि हा किल्ला जसं तुम्हाला सांगितलं सर्वात उंच किल्ला आहे, म्हणजे जसं कळसुबाई आपलं महाराष्ट्राचं पीक म्हणतात, एव्हरेस्ट पीक, तसं किल्ल्यामध्ये हा जो साल्लेर किल्ला आहे पहिल्या नंबरचा किल्ला आहे आणि सलोटा याच्या समोरचा जो किल्ला आहे तो दुसऱ्या नंबरचा किल्ला. आता आपण त्याच्यावर जाऊया. बरच वरती आलेलो आहे. मागे तुम्ही बघू शकता हे वाघांबे गाव आहे. त्या वाघांबे गावापाशी आपण गाडी लावलेली आहे, तिथे नाश्ता केलेला आहे. आणि तिकडनं आता या पाथने आपण पूर्ण वर आलो आहे. आपल्याला बरेच लोक आहेत, त्याची आपण ओळख करून घेणार आहोत. हाय मयूर. हाय.
जबरदस्त. काय म्हणतोस मयूर, कसं वाटतंय तुला इथे? मस्त वाटतंय. झकास. तुझं कधीपासून स्वप्न होतं इकडे दोन्ही किल्ले करायचे? सालेर तर करायचंच होतं आणि यावेळेस मी सालेर आणि सलोटा दोन्ही करणार. दोन्ही करणार बेस्ट, याच्या सकट करणार. येस येस, मयूर फुल तयारीनिशी आलेला आहे. त्याने स्पेशली त्यासाठी बरेचसे बॅग्स आणि बरेचसे गोष्टी त्याने विकत घेतलेल्या आहेत. तर मयूर आपल्या बरोबर आहे. त्याच्यानंतर श्रुती आहे. हाय श्रुती, हाय फाईव्ह, कैसा लग रहा है? एकदम झकास. थोड़ा सा टाइमिंग गड़बड़ हो गया, थोड़ा सा धूप लग गया. नहीं लेकिन ठंडी है, ठंडा है. यस, लग रहा है बहुत अच्छा लग रहा है. और ये बारिश में तो पता नहीं क्या लगेगा. सुपर सुपर, बहुत ही सुंदर लगने वाला. यस यस, ऊपर नेक्स्ट ट्रिप बारिश में ही करना है. यस यस, अभी बारिश में ही आना है क्योंकि अभी पूरा सूख गया है ग्रास. बाकी लोग से मिलते है तब तक. हाँ आकाश है. आकाश कसं वाटतंय भाऊ तुला? तू पण भरपूर फिरतो आता मयूर बरोबर. फिरतोय काय करणार सर, आज म्हणून फिरतोय. बरोबर आहे. तू नाईट स्टे ला फर्स्ट टाइम थांबणार आहेस का? नाईट स्टे ला वरती फर्स्ट टाइम थांबणार. नक्की नक्की. हे आपल्या बरोबर दादा आहेत. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. विनोद तोरणे. हे आपल्या बरोबर दादा आहेत. ऍक्च्युली या दादांचं तुम्हाला स्पेशली मला सांगायचं आहे, आपल्या बरोबर गाडीने आता हे ड्राईव्ह करून आणले आहेत. पूर्ण रात्रभर यांनी ड्राईव्ह केलेलं आहे आणि आता ड्राईव्ह करून आता हे आमच्या बरोबर चढतायत. त्यामुळे ऍक्च्युली त्यांना खरं मानलं पाहिजे की एवढं ह्याच्यामध्ये सुद्धा ते ड्राईव्ह करून आता आमच्याबरोबर चढतायत वरती. आणि आपल्यावर हा स्पेशली आहे. तुझं नाव सांग. धवल बागुल. तर हा आपल्याला मेन आपल्याला वाट दाखवतो वरती कसं जायचं, कुठल्या मार्गाने जायचं. तर आता मला सांग, आता मागे जे हे गड दिसत आहेत, हा आपला सालेर आहे इकडचा आणि हा सलोटा आहे. आणि हा सलोटा. बरं, आता इथून आपल्याला जायला किती वेळ लागेल वरती जायला? आता तरी अजून साधारण 2.5 तास लागून. 2.5 तास लागतील. आपण थोडं हळूहळू जाणार आहे. बरोबर आहे. आणि ही आता याला खिंड म्हणतात बरोबर. आता ही जी समोर तुम्हाला व्ही शेप दिसतोय ही खिंड आहे, या खिंडीत आपण जाणार बरोबर. आणि या खिंडीतनं उजवीकडे वळल्यानंतर हा सालेरला जाऊ आपण वरती. तिथून तिकडे मागे जावं लागेल आणि मागून इकडे यावं लागेल. अच्छा, मागे जायला लागेल का? मागे जाऊन मग असं फिरायचंय. फिरायचं डायरेक्ट असं वरती नाहीये म्हणजे? नाही डायरेक्ट नाही, पूर्ण तिकडनं जावं लागेल आणि फिरून आणि यावं लागेल. बर ठीक आहे. तर असा जबरदस्त थ्रिली एक्सपिरियन्स येणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण 2 किल्ले करतोय 2 दिवसामध्ये. त्याच्यामुळे हा फर्स्ट ट्रेक आहे. तर 2 दिवसासाठी समजा कोणाला यायचं असेल तर काय काय गोष्टी आणल्या पाहिजेत, तुम्ही काय काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत, हे सगळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर आता काय काय नवीन नवीन आपल्या टप्पे दिसतील थ्रिलिंग, ते आपण आता आपण बघूया. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की ही जे तुम्हाला मागे पूर्ण अशी बॉर्डर दिसतीये, म्हणजे हा जो डोंगर आहे इथून आणि असा डोंगर हा जो कनेक्टेड आहे, ह्याच्या मागच्या साईडला जी आहे ती गुजरात बॉर्डर आहे. ही पूर्ण गुजरात बॉर्डर. हे जर आपण क्रॉस करून त्या साईडला गेलो तर गुजरातमध्ये एंट्री करतो आपण. इथे हा ही हद्द संपते महाराष्ट्राची. आणि आता आपल्याला वरती जायचं आहे. तर तुम्ही वरती जर बघितलं तर नीट बोलले इथे तुम्हाला स्टेअर्स दिसतील मध्ये. अवघड पॅच लागला आहे, आपल्याला अवघड पॅच सर करायचा आहे. आता मित्रांनो, आपण खिंडीच्या जवळपास एकदम पोचलो आहोत. तुम्ही जर इथे बघाल तर मध्ये तुम्हाला इथे खिंड दिसते, उजवीकडे सालेर आणि हा सालोटा. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगायची आहे.
ह्याच्यामध्ये साल्लेरच्या पायथ्याशी म्हणाल तर साल्लेरवाडी वाघांबे अशी गावं आहेत. तर पौराणिक कथा असं सांगायचं झालं तर की या किल्ल्याला खूप प्राचीन काळामध्ये भगवान परशुराम यांनी कित्येक वर्ष येथे ध्यानसाधना केली होती आणि त्यांनी ध्यानसाधना पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बाण मारून समुद्रातील पाणी आत ढकललं होतं व कोकणाची भूप्रदेशाची निर्मिती केली होती. तुम्ही जर वरती गेला तर भगवान परशुरामांचं मंदिर आहे, तिकडनं त्यांनी बाण मारला होता असं आख्यायिका सांगितली जाते. त्याच्याबरोबर असं देखील म्हटलं जातं की भगवान परशुरामाने जग जिंकून घेतले होते आणि ते दान केले होते आणि आपल्या ध्यान साधना करण्यासाठी बाण मारून एक प्रदेश वेगळा केला होता, तो प्रदेश म्हणजे साल्लेरगड, असं याच्याबद्दल आपल्याला सांगितलं जातं. मित्रांनो, तुम्हाला सालेर किल्ल्यावर यायचे झाले तर मुंबईहून किंवा पुण्याहून या किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला पुणे नाशिक हायवे मार्गाने जावे लागतं. पुणे ते नाशिक 211 किलोमीटर आहे आणि मुंबई ते नाशिक अंतर साधारणतः 166 किलोमीटर आहे. नाशिकमधून सटाणाकडे तुम्हाला जावं लागेल आणि सटाणावरून सालेरवाडी आणि वाघांबे या गावात पोहोचू शकता. ही गावे किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत. मित्रांनो, साल्लेर फोर्टचं वैशिष्ट्य आहे की तिकडे कातात त्यांनी खणलेल्या पायऱ्या तुम्ही आता मागे बघू शकता. साल्लेर फोर्टच्या आपण एवढ्या जवळ आलो आहे आणि तुम्हाला हा जर इकडे मध्ये दिसला तर इथे तुम्हाला कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतील. हे बघा, या इथे जो आहे ह्याच्यामधनं कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या कोरलेल्या पायऱ्याने आपण वर जाणार आहे आणि इथून असं आडवं जाणार आहे आणि असं जाऊन मागच्या साईडने वर जाणार आहे. तर चला माझ्याबरोबर आता आपण वर जाऊया. आपल्याला जिने लागलेले आहेत, तुम्ही मागे बघू शकता ते जिने लागलेले आहेत वरती जायला आणि मागे हा दिसतोय तो सालोटा. काही जिने चढून गेल्यानंतर तुम्हाला पहिला दरवाजा लागेल. असं गेल्यावर इथे असं वाटतं हे एंड आहे, पण हा दरवाजा उजव्या साईडला आहे आणि त्याच्या बाजूने पूर्ण आपल्याला आता जायचंय. आणि इथून हे परत जिने चालू होत आहेत वरती आणि त्या आपल्याला कपारीतनं जायचं आहे आणि इथून जे अद्भुत दृश्य दिसतंय ते मागे आहे तुमचा. हा आहे सालोटा. आपल्याला हा लागलाय तो दुसरा दरवाजा लागलाय. आता लागलाय आपल्याला तिसरा दरवाजा. क्लास, तुम्ही इथे जर बघितला तर पूर्ण बघा इथे गुहा आहेत त्या कपारींमध्ये आणि या गुहा शेवटपर्यंत आहेत, एकदम शेवटपर्यंत इथे मध्ये तुम्हाला हा खास दिसेल.
जसे आपण पाण्याचे टाक बघितले तसे या साईडला इथे गुफा पण आहेत. तुम्हाला टेंट टाकायचा असेल किंवा अशी दोरी बनवायची असेल तर इथे तुम्ही रात्री स्टे करू शकता. हे बघा, हे पण इथे आहे. इथे बघा, इथे चौकोन केलं आहे, इथे राहायची सोय आहे. तुम्हाला आज जाऊन दाखवतो केवढी मोठी गुफा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता माझी हाईट 6 फूट आहे, तुम्ही ह्याची हाईट बघू शकता वरती. आता गुहा सगळ्या संपलेल्या आहेत आणि वरती हा जो लागला चौथा दरवाजा आहे. हा जो लागला चौथा दरवाजा आहे, ह्याच्या वरती जायचं आहे आपल्याला पीकवर. त्या तोपर्यंत तुम्हाला इकडचा नजारा दाखवतो स्वर्ग. सालेर वरती आम्ही आता टॉपला पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चालतोय पण येतच नाही आहे टॉप. आपल्याला तिथे जायचं आहे, तिथे तुम्हाला मंदिर दिसतच असेल, पण ते जाण्यासाठी तुम्हाला इकडनं पूर्ण फिरून जायला लागतं वरती. आणि इथे आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पाण्याचे टाक आहे तिकडे. दादा मला सांग, आता आपण या तलावापाशी आलेलो आहे, हे गंगासागर तलाव आहे बरोबर आहे, आणि पाणी पिण्याचे टाक तू म्हटलं ते कुठे आहेत? ते तिकडे आहे, ते काका इथे आहे ना. अच्छा, ते आपल्याला पहिले जे दोन लागले ते त्याचं काय नाव आहे? गंगा जमुना नाव आहे. अच्छा, आणि इथे हे जे मंदिर आहे ते भवानीचं मंदिर आहे. ओके, आपण आता भवानी मंदिराचं दर्शन घेऊया. पुढे आपण नंतर कुठे जाणार आहे? गुहाजवळ जाणार आहे. दोन गुहा आहेत तिथे. आता रेणुका मातेचं मंदिर लागलेलं आहे, तुम्ही इथे बघाल तर खूप जुनं मंदिर आहे. सगळे ढूस जायलेत मला वाटते. काय म्हणतो मित्रा, काय पूर्ण ढूस जायला दिसतोयस तू? ढूस काय? ढूस म्हणजे पूर्ण दमलेला. अनु काय म्हणतोस, दमलास का तू? नाही, फुल एनर्जेटिक आहे मी अजून. हा मग काय एनर्जेटिक आहे अजून मी. एनर्जेटिक तसंही तू ग्रीन कलरचा घातलायस बनियन, एनर्जेटिकच घातलायस बनियन ना. अजून जायचंय वरती. मयूर मी थकलोय पण मी चढणार नेहमीसारखं. नेहमीसारखं येस, आराम करा आणि चढा. आपला भाऊ एकदम ग्रेट आहे, सगळे गड किल्ले चढतो तो. त्याच्या तुम्ही देह स्टील जाऊ नका, बिलकुल व्यवस्थित चढतो तो. श्रुति क्या रिप्लाय है अभी बताओ, यहाँ तक आए हो तो? यहाँ तक आके ये तो एंडलेस हो गया है, लेकिन एंडलेस क्या right. करेंगे अभी आया है, अटेम्प्ट तो करना पड़ेगा. अटेम्प्ट तो करना पड़ेगा. यस, कर ही नहीं सकते. गड किल्ला जेव्हा तुम्ही येता, जेव्हा अर्ध्याच्या तुम्ही वरती जाता तेव्हा शेवटी म्हणजे पर्याय नसतो, तुम्हाला वरती पोहोचायलाच लागतं. आणि आपल्याबरोबर दादा आहे, दादांचं जरा भरपूर थकलेत. दादा तुमचा थोडासा एक्सपिरियन्स सांगा. तुम्ही आत्ता मगाशी जर थोडेसे घाबरले होते दरी बघून, तुम्ही आतापर्यंत जसं मगाशी म्हणले कुठलं केलं होतं? हाजी मलंग केलं होतं. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट इकडे आला आमच्याबरोबर. बरं, ठीक आहे. पण आता तुमची थोडी भीती कमी झाली का दरीची? थोडी कमी झाली ना. ठीक आहे, काही घाबरू नका, मी यांना सांगेन. तुम्ही विश्वास ठेवा स्वतःच्या बॉडी लँग्वेजवर आणि तुमची विल पॉवर. ॲक्च्युली इथे टेस्ट होते आपली, कारण हा जो सालेर जो गड आहे तो तुमचा ॲक्च्युली टेस्ट करतो विल पॉवर. तर आता आपण पुढे जाऊया. आता ॲक्च्युली सगळ्यांना जबरदस्त भूक लागली आहे, तर आता इथे गुहा आहेत त्याने सांगितलं दादाने आपल्याला, तर त्या गुहेमध्ये जाऊया, थोडं रेस्ट करूया. तोपर्यंत आपला डबा येईल जेवणाचा, मग पेटपूजा करून आपण दर्शन करूया. तर आता आम्ही गुहेत आत्ता जे थांबलो आहोत ते तुम्हाला दाखवतो. ही गुहा आहे, भरपूर मोठी आहे.
बघू शकता इकडे खूपच सुंदर आहे. इकडे तुम्हाला स्ट्रक्चर न कळेल किती जुनं स्ट्रक्चर आहे. शिवाजीची गुहा आहे. ह्याच्यानंतर पलीकडे एक आहे आहे हे जे आहे. इथे आत्ता आम्ही जेवण केलं आणि आता वरती चाललोय दर्शनाला. इथे तुम्ही टेंट टाकून राहू शकता. आणि इथे एक आहे तिकडनं बघा, इथे हवेचा झरोका इकडनं येण्यासाठी जागा ठेवलेली आहे. आणि इथे मारुतीचं मंदिर दिसतंय. अतिशय प्राचीन अशी जागा आहे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये खूपच मोठी गुहा आहे. म्हणजे माझ्या हाईटवरून तुम्हाला कळू शकेल, माझी हाईट 6 फूट आहे आणि याचं छप्पर 12 फूट आहे, त्यामुळे तुम्ही आरामात इथे राहू शकता. आता आपण वर जाऊया आणि पहिले आपण दर्शन घेऊया. भगवान परशुराम यांनी अनेक वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केली. महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी बाण मारून अरबी समुद्राचे पाणी मागे ढकलले. पहिल्यांदा त्यांचे स्थान प्रचितगडाजवळील चागदेव पर्वतावर होते, पण तेथून त्याचा बाणाचा नेम लागत नसावा म्हणून त्यांनी सालेर हे स्थान निवडले. विष्णूच्या 6व्या अवतार परशुरामाने जग जिंकून ते दान म्हणून दिले आणि स्वतःला जागा करण्यासाठी बाण मारून कोकण भूप्रदेश तयार केला. जबरदस्त वाटतं, एकदम सॉलिड हवा सुटली आहे. आणि आता आपण 360 व्ह्यू घेऊया इकडनं. मग आसपासनं आपल्याला सालोटा जो किल्ला दिसत होता त्याची हाईट बघा, आणि आता आपण कुठल्या हाईटवर ते बघा. त्याची हाईट आपल्या टॉप दिसतोय त्याचा पूर्ण. आमचा कार्यक्रम आहे, आम्ही खाली जाऊ. तिथे आम्ही बॅगा ठेवल्यात या दिसत असतील तुम्हाला. आणि या इथे आम्ही आता टेंट अरेंज करणार आहोत आणि इथेच आम्ही थांबणार आहोत. आणि आता इथे सूर्यास्ताची मजा घेऊ आम्ही. सकाळी जेव्हा सूर्योदय होईल इकडनं तेव्हा आम्ही सूर्योदय बघू आणि नंतर परत परतीच्या मार्गाला चालू लागू. आणि खाली आल्यानंतर जी मगाशी मी जी खिंड दाखवली त्या खिंडीपर्यंत जाऊ आणि खिंडीवरनं परत आपण तिकडनं सालोटाला सकाळी वरती जाऊ. चला, ते 2 टेंट लावून जायला आम्ही 6 जण आहोत. 3 जणांचा टेंट आहे जरासा. आणि मागे इथे सूर्योदय होतोय. जबरदस्त जागा एकदम. एवढं गड चढून आल्यानंतर खरं पाठ टेकल्याचं सुख ते पाठ टेकल्यावरच कळतं. हुश. आता आम्ही थोडा टाइम स्पेंड करतो इकडे, रात्र होईल तशी झोपून जातो आणि सकाळी उठूया आपण आणि खाली जायला लागू. सलोटा या गडावर चढायला लागू सकाळी. सकाळचे वाजलेत 5, जबरदस्त थंडी आहे. मयूर बसला आहे टेंटच्या आतमध्ये. इथे एक टेंट लावलाय आणि इथे एक टेंट लावलाय आणि आज इथे टेंटच्या बाहेर बनते कॉफी. आता आम्ही कॉफीची पूर्ण मजा घेतो. उपमा बनवणार आहे सकाळी नाश्त्याला
आणि 7 वाजता आम्ही खाली जायला लागू. श्रुती कैसा लग रहा है ठंड में कॉफी गरम गरम अभी है मजे अभी तो मजा आ रहा है मजा रेडी बघू शकता तुम्ही आईला वाफ वाफ येते सारखी वाफ क्लास क्लास एवढ्या थंडीमध्ये आपण उपमा खातोय जबरदस्त. आता सांगतात टेम्परेचर असेल 12-13 डिग्री टेम्परेचर असेल. मयूर आणि श्रुती तुमच्या दोघांना पहिले तर हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. जबरदस्त जबरदस्त. कुठल्या 8 वर्ष ना मयूर? 8 वर्ष 6 वर्ष. अरे वा वा व्हेरी गुड. आणि अॅनिव्हर्सरी दिवशी मयूर आणि श्रुती इथे वरती गडावर आहेत आणि त्यांच्यासाठी केक बनवलाय आणि तो केक असा आहे उपम्याचा केक आहे उपमा केक. चलो कटिंग एक्सलंट मस्त. मागे सूर्योदय झालाय आपण खाली उतरूया आणि हा जो सालोटा आहे त्या सालोटावर आता इथपर्यंत खिंडीत जाऊ आम्ही आणि सालोटा चढायला सुरुवात करूया. आपण जे पाणी भरलेले तुम्ही बघू शकता पूर्ण क्लिअर वॉटर आहे. तर ज्या ठिकाणी मी उभा आहे तिकडनं मला मेनली हा सलोटा दाखवायचा. तुम्ही मागे बघू शकता तर सूर्य त्या साईडला आहे त्याच्यामुळे इथे पूर्ण अशी शॅडो पडली आणि आपल्याला त्याच्या टॉपवर जायचं आहे. तुम्हाला वरती काही कोरलेलं तुम्हाला दिसेल ते अजून सुद्धा शाबूत आहे. दोन्ही साईडला इथे तुम्हाला फुलं दिसतील. सालोटा तुम्हाला जेव्हा उतरता तेव्हा या पॉइंटला आपण इकडनं उतरलेलो आहे. या कातळ्यातनं ज्या पायऱ्या त्यांनी खोदलेल्या आहेत ह्याच्यातनं आपण उतरलो आहे आणि इकडनं तुम्ही जर राईट साईडने जर बघितलं तर ह्या इकडनं हा ही जी लाईन गेलेली आहे या कातळ्यातनं आपण गेलो पलीकडे जाऊन आपण गोल फिरलो आणि ह्याच्या समोर हा जो आहे तो सालोटा आहे. आणि आता हे उतरल्यानंतर आपण पूर्ण जाणार आहोत इकडे हा जो कॉमन पॉईंट दिसतो इकडे ह्याला खिंड ही आणि या खिंडीतनं आपण असं वरती जाऊन इथे कातळ्यात परत पाऱ्या पूर्ण वरपर्यंत खोदल्यात आणि इथून गेल्यानंतर इकडनं आडवा एक पॅच आहे त्या आडवाच्या ह्या पॅचमधनं ट्रॅव्हल करत आपण इकडनं असं असं वरती जाणार आणि नंतर परत खाली येऊन या कॉमन पॉईंटला येणार आणि कॉमन पॉईंटवरनं आपण सरळ 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 या पायवाटेने सरळ सरळ जात तिथे जो आपलं गाव आहे तिथे आपण जाणार. मित्रांनो सालोट्याला चढताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची वरती पाण्याचा सोर्स काहीच नाही आहे त्याच्यामुळे तो पाणी घेऊन चढायला लागेल त्याच्यामुळे तुमचं बॅगेचं वजन एकतर वाढतंच. दुसरी गोष्ट आपण सालेर आता उतरलो आणि ह्या वाटेने पूर्णपणे आपण इकडनं आलो आहे
आणि मध्ये जी अवघड वाट आहे ती ही वाट आहे. ह्याच्यातनं आपल्याला वर जायचं आहे. तर आता आपण सांभावून चढूया. तर तुम्ही बघत राहा की मी कशामध्ये चढतो आहे, तुम्हाला त्याचं गायडन्स मिळेल की जर कोणाला इथे यायचं असेल तर. आपल्या इकडे पायऱ्या पण लागलेल्या आहेत. या इथून आपल्याला वर जायचं. तर सालोट्यामध्ये इथपर्यंत तुम्हाला असंच यायला लागेल. इथून पायऱ्या आहेत, मध्ये थोडासा पोर्शन अवघड आहे पण जाऊ शकणार काय, असं काही एकदम रोपची गरज नाही आहे तिथे, क्लाइम्बिंगची एवढी काही गरज वाटत नाही. तर आता आपण याचा अनुभव घेऊया. तर चला मित्रांनो, लाईन मध्ये बसलेत सगळे. हाय, सगळे लाईन मध्ये बसलेत शॅडो मध्ये मस्त बिगे आराम करत. या सगळे या. आपल्या इकडनं असं पूर्ण जायचंय. जी हाईट तुम्हाला जी दाखवायची, तुम्हाला मेन हे बघा, ऑलमोस्ट 2 feet आहेत काही काही पायऱ्या. म्हणजे इथून एवढी हाईट, जबरदस्त हाईट ही. म्हणजे मी स्वतः 6 feet असून सुद्धा मला या पायऱ्या टफ वाटतात थोड्या. क्लास, ज्या पद्धतीने खोदले असतील याचा तुम्हाला अंदाज येईल. पूर्ण हा दगड असा असेल डोंगर, तर एका दगडामध्ये या पूर्ण खणल्यात त्यांनी. क्लास, जबरदस्त आहे. या इकडे छोटासा कठडा आहे, इथून तुम्ही हा दगड बघू शकता खाली. थोडीशी गुहा बनवली आहे छोटीशी. सालोटाला आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला दरवाजा लागलाय. त्या दरवाज्यातनं आज जाऊया आपण पहिले. आता हा आपल्याला पहिला दरवाजा लागलाय. पहिल्या दरवाजाचं वैशिष्ट्य हे आहे की इंग्रजांच्या वेळेस हे नाही तर तोडण्यात आलं होतं इकडचे वरचे दगड, कोणी जाऊ नये म्हणून हा दरवाजा बंद करण्यात आला होता. वरचा दगड काढलेला आहे तुम्ही बघू शकता इथे. आणि या दरवाज्याच्या आजूबाजूला तुम्हाला इथे काही शिल्प दिसतील. असं पूर्ण खालणं आपल्याला यायला लागतंय. इकडे आल्यानंतर एक रस्ता इथे जातो, पण आपल्याला इथे नाही जायचं आहे, आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. राईट घ्यायचं आहे इकडनं. पहिला दरवाजा क्रॉस केल्यानंतर एवढं चढणं अवघड नाही आहे, तुम्हाला पूर्ण फ्लॅटच लागेल. आता आपण बरोबर सालेरच्या समोर आलो आहे. सालोट्यावर अतिशय सुंदर असा दिसतोय इकडनं. आता तर क्लिअर कट इथे पायऱ्या दिसत आहेत बघा तुम्हाला. या इथून या दरवाज्यातनं आपण इकडनं आलो होतो आणि ह्या पायऱ्या आहेत. आणि ह्या पायऱ्या पहिला दुसरा दरवाजा लागला मग इकडे गेलो आहे.
आणि इकडनं हा ट्रॅव्हलमधनं आपण पास झालो होतो वरती, आणि वरती मंदिर पण दिसतंय, थोडासा कळस दिसतोय वरती, जबरदस्त. पहिला दरवाजा क्रॉस झाल्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला असा दुसरा दरवाजा लागेल. हा दुसरा दरवाजा आहे, अतिशय सुंदर आहे. इकडे वरती बघू शकता, ऍक्च्युली डेंजर एक आणि कधीही पडू शकतं कपाऱ्या. इथे बघा, इथे पडझड पण झालेली आहे, दरड कोसळली आहे. आपण पार केलाय आणि आता पुढे आलोय. मित्रांनो, तुम्हाला हे सांगायचं आहे की हा जो किल्ला आहे हा स्पेशली टेहळणीसाठी होता, की सालदेव आक्रमण करताना इकडनं सैन्याला मारलं जायचं, समोरासमोर असल्यामुळे भाऊभाऊ आपण त्याला म्हणून म्हटलं जातं. कोणी समजा सैन्य चढत असेल तर इकडनं त्याला मारा करून सैन्याला पळवण्यात यायचं. पुढचा तुम्ही पॅच इथे बघू शकता, जसं आपल्याला सालेला लागला होता ट्रॅव्हल पॅच तसाच ते सेम. थोडंसं तिकडनं तुम्ही पुढे आले की तुम्हाला इथे उजव्या साईडला टाक मिळतील पाण्याचे. जे पाण्याचे टाक आहेत पूर्णपणे सुकलेले. म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत फक्त दुसरा दरवाजा जो क्रॉस झाला तिथेच फक्त पाण्याच्या उजव्या साईडला लागलेले टाक, पण ते पाणी पिण्यासारखं नाही आहे. भरपूर म्हणजे भरपूर वर आलोय आपण. एवढं वर आल्यानंतर ऍक्च्युली पाठ टेकल्याची मजा कळते आपल्याला, ती म्हणजे कशी अशी छकास. या इथून आपण उजवीकडे वळल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे, पण तुम्हाला सगळ्यात ब्युटी इकडची दाखवतो. हे बघा, हा असा तुम्हाला एक चिंचोळा भाग दिसतोय. आपण त्या गावात थांबलो होतो आणि तिकडनं चढाई चालू केली, ह्या छोट्या छोट्या डोंगरावरनं आलेलो. लोहगडचा तुम्ही व्हिडिओ जर बघितला असेल तर तिथे विंचूकडा असा एक दिसतो, तसा विंचूकड्यासारखा असा एक पोर्शन आहे हा. तिसरा दरवाजा लागला आपल्याला हा. लास्ट सुपर. दरवाजातनं वर आल्यानंतर आपल्याला एक छोटी टेकडी लागते, तर तिथे तुम्हाला जो दिसतोय ते छोटस पॉइंट रीते झेंडा आहे, तिथे मंदिर आहे. तिथे पहिले आपण जाऊया, दर्शन घेऊया, मग ह्या पॉईंटला घेऊया. ह्या पॉईंटला आल्यानंतर आपल्याला सालेचा टॉप दिसेल तिकडचा, मंदिर तिकडचं. त्याने जाताना आपल्याला मध्ये एक पाण्याचं टाक लागतं, पण हे पाणी खराब असल्यामुळे तुम्ही ते पाणी पिण्यासाठी यूज करू नाही शकत. त्याच्यामुळे तुम्हाला सालोटाला येण्यासाठी पाणी कॅरी करायलाच लागेल, कारण आत्तापर्यंत आपण वरती आलेलो ऑलमोस्ट, पण कुठेही प्यायचं पाणी आपल्याला लागलेलं नाही आहे. सालोट्याच्या टॉपला आल्यानंतर तुम्हाला हे सगळ्यात शेवटचं मंदिर आहे इकडचं, मारुती मंदिर. आता आपला फक्त लास्टचा पॉईंट राहिला आहे त्याचा, मंदिराला आपण आता दर्शन करून आलेलो आहे, तर ह्या पायवाटेने तुम्हाला असं वर जायला लागेल. आता आपण आलो टॉपला, एकदम समोर आहे सालेर, आपण आहोत सालोट्यावर, आणि माझ्याकडनं तुम्हाला हा 360 व्ह्यू.
वरनं आपण खाली उतरलेलो आहे आणि आता दुपारची पेटपूजा. मयूर आणि श्रुती आपल्याला स्पेशली आज खेळवणार आहेत मॅगी. मयूर मॅगी तेव्हा कुठे गेली ती? स्पेशल आणि हां मयूर आणि श्रुतीची अॅनिव्हर्सरी आहे तर आता आम्ही मॅगी खाणार आहोत आणि फुल टू एन्जॉय चालू आहे आमचा. बंद कर दो. आपली मॅगी रेडी झालेली आहे. काय कसं वाटत मॅगी? एक नंबर. तर मित्रांनो आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहे. आता आम्ही इकडं निघतोय सालोटा किल्ल्यावरनं आणि आता आम्ही परत खाली आपलं जे वाघांबे गाव आहे ते वाघांबे गावात आपण चाललेलो आहोत आणि तिकडनं आपण आता परत आपलं आपल्या सगळ्यांना घरी चाललेलो आहोत. आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर त्याला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर पण करा जर तुम्हाला आवडला असेल तर. आणि लोकांना दाखवा एवढे सुंदर सुंदर प्लेसेस आहेत. आता मी सालोट्यावरनं परत चाललो आहे आणि लास्टचं दर्शन तुम्हाला सालोटा किल्ला.